नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश. तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज अजिबात मी घाई करणार नाही आहे. आज तुमच्याशी थोडा संवाद साधणार आहे मी आणि तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहेत मी. कारण की गेले मागचे 7-8 पार्ट मी तुम्हाला देवीची मूर्ती बनवायला शिकवतो आहे. यात तुम्ही बघतायत की माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओजला कोणत्या प्रकारची थिंबल नाही आहे, की मी तुमचं काही वेलकम करत नाही अदर युट्यूबर्ससारखं. ना माझ्या व्हिडिओला काही टायटल वगैरे असते, ना म्युझिक. आपण डिरेक्टली मूर्ती कशी बनवतो, आपण डिरेक्टली कंटेंटवर फोकस करतो. पण हे मागच्या 7-8 व्हिडिओ लगातार टाकण्याचं कारण हेच, कारण की मूर्ती बनवताना काढण्यात येणारी शूटिंग आणि भरलेले हात, तर ह्या गोष्टीमुळे थोडी माझी दमसाक झाली आणि मला एडिटिंगसाठी थोडा काही टाईम मिळाला नाही. त्यामुळे मी जे काही रॉ फुटेज होतं तुमच्यासाठी डिरेक्टली तसंच टाकलेलं आहे विदाऊट कट. त्यामुळे माझे बरेच व्हिडिओ तुम्हाला लेंदी वाटतील. तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही पुढे जाऊन किंवा पॉज करून बघू शकता जिथे तुम्हाला गरज तिथे. पण मी आज तसं करत नाही आहे, तुमचं सगळ्यांचं वेलकम करतो. तुम्ही माझ्या मागच्या पूर्ण आत्तापर्यंतच्या देवीच्या ज्या पार्ट्सचं तुम्ही जे लाईक्स केलेलं आहे आणि तुम्ही व्ह्यूज देत आहेत, ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे. मी ते बघत असतो यूट्यूब चॅनलवर, भरपूर कमेंट्स मी वाचतो. कोणी लोक आत्ताशी स्टार्ट करतायत मागच्या डिझाईनपासून, तर कोणी साडीची वाट बघते, देवीची साडी बनवायला शिका म्हणत आहे. तर मी माझ्या जमेल तसे तुम्हाला कमेंट्समध्ये उत्तर देत असतो. कोणी मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करतो आहे, मी त्यांचं ॲप्रिशिएशन करतो की माझ्यापर्यंत तुम्ही इंस्टाग्रामवर पोहोचून तुमची क्वेरी विचारताय. त्यांची क्वेरी तर मग सॉर्ट केलेली आहे मी. तर आज तशी हे धावपळ नाही आपल्याला, मी आज थोडं तुम्हाला काही गोष्टी मी घेतल्या तुम्हाला त्या दाखवणार आहे आणि देवीची साडी बनवायला आपण सुरुवात करणार आहे. त्याच्या आधीची ही छोटीशी एक स्टेप आहे, ती तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे कोणती पण गोष्ट करायला घेताना डायरेक्ट करत नाही, आपण थोडीशी शॉपिंग करावी लागते. सामान आपल्याकडं अवेलेबल पाहिजे तेव्हा आपण सुरू करतो. तर तुम्ही बघू शकता माझ्या पुढे मूर्ती देवीची. तर डिझाईनचा पार्ट आपण पूर्णपणे कवर केलेला आहे, मूर्ती आपल्याकडे आहे आता. तर आता आपल्या पार्टमध्ये उरतं ते आहे देवीची साडी आणि दागिने. दॅट्स इट, आपली मूर्ती रेडी. मग आपण असेंब्ली सुरू करणार आहे. तर दरवेळेस ठरवतो मी की यूट्यूबचे आपल्या व्हिडिओचे पार्ट कमी करावे, कारण की आपल्या व्हिडिओचे खूप म्हणजे मूर्तीचेच आपले 7-8 पार्ट झाले, देवीचे खूप झाले. पण हे सगळं डिटेलिंगमध्ये तुम्हाला शिकवताना कन्सेप्ट क्लिअर करताना 10 मिनिटात बसवणं शक्य होत नाही. त्यामुळं मी बऱ्याचदा माझे यूट्यूब स्टुडिओ बघतो की व्ह्युअर्स जे बघतायत ते व्हिडिओ पूर्ण बघत नाही, मे बी ते पॉज करून पुढे बघत असतील, ती त्यांची चॉईस आहे. पण लेंदी होता व्हिडिओ, त्याच्या मागचं कारण हेच आहे की कारण की मी काही काही गोष्टी कट नाही करू शकत, त्या तुम्हाला दिसल्या पाहिजे म्हणून मी कट करत नाही. तर आता मी तुम्हाला आता सांगतो, आपण देवीच्या साडीबद्दल बोलणार आहोत आज. तर साडीबद्दल प्लस जो मुकुट आहे ना आपला, हा तयार करायचं बाकी. आता मुकुट ज्यावेळेस मी मातीचं बनवला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं मी की आपण जी मागची सिल्वर डिझाईन आहे त्याप्रमाणे मुकुटवर तुम्ही बघू शकता डिझाईन आहे बारीक. तर ही मूर्ती जेव्हा बनवली मी तेव्हा एक मार्केटमध्ये ज्या सगळ्या प्रकारच्या डेअरी मिल्क कॅडबऱ्या होत्या त्याच्यामध्ये एक सिल्वर गोल्डन फॉईल यायची, सिल्वर नाही गोल्डन फॉईल यायची. तर तेव्हा ती गोल्डन फॉईल मला अवेलेबल होती. पण आत्ताच्या सिनेरियोत असं आहे की डेअरी मिल्क कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये गोल्डन फॉईल वापरत नाही. हा एक कॉस्ट कटिंगचा इश्यू आहे. मी स्वतः मास्टर्स झालेले फूड टेक्नॉलॉजीमध्ये, मी डेअरी फूड इंडस्ट्रीशी बिलॉंग करतो म्हणून मला हा प्रॉब्लेम माहिती आहे. तर जी काही कॉस्ट कटिंग केली कंपनी त्यामुळे आपल्याला गोल्डन फॉईल आहेत ना आता कुठेच मिळत नाही. मी भरपूर गोष्टी ट्राय केल्या की महागड्यातल्या महागड्या कॅडबऱ्या मी घेऊन पाहिल्या, मला त्यात मिळाली नाही. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा जर कुठेही गोल्डन फॉईल जी तुम्हाला कॅडबरीमध्ये मिळते ती अवेलेबल असेल तर नक्की मला पण सांगा. त्यासाठी मी ते थोडं चेंज केलं आहे. आता ही जी गोल्डन फॉईल वापरून मी हा मुकुट केला होता, आता मी आत काय करणार आहे की सिल्वर फॉईल जी माझ्याकडे आहे त्याचंच मी इथे एम्बोसिंग करणार आहे आणि ह्या पूर्ण मुकुटाला मी गोल्डन कलर देणार आहे. तर हा एक छोटा चेंज आहे, त्यामुळे मी अजून मुकुटचा पार्ट टाकला नाही आहे. जोपर्यंत मला गोल्डन फॉईल सापडली तर मी तुम्हाला त्या प्रकारे दाखवणार आहे ते. सिमिलरली तुम्ही देवीचे कुंडलं बघताय कानातली, ही मी मातीची बनवली तेव्हा आणि आपण मातीची बनवणार आहोत. पण सायमल्टेनियसली तुम्हाला पॉसिबिलिटी सांगून ठेवतो आहे मी, जर टाईम नाही भेटला तर आपण ही पण सिल्वर फॉईलची किंवा गोल्डन फॉईलचीच बनवणार आहोत. तर अशा प्रकारचा आजचा पार्ट आहे. तुम्हाला मी आता काहीतरी दाखवतो की देवीच्या साडीकडे जाण्यात आपल्याला काय काय गोष्टी लागतात. तर माझा आज पूर्ण मार्केटमध्ये चक्कर झाला आहे आणि मी तुम्हाला आज प्रॉपर गोष्टी दाखवणार आपल्याला काय काय लागणार आहे. त्याला तुम्हाला और सापडल्या तर मला पण सांगा आणि जर तुम्हाला गोष्टी कुठे मिळत नसेल त्याचं गायडन्स मी तुम्हाला करणार आहे. तर मी थोड्या मूर्ती साईडला ठेवतो फोटो.
हे बघा, इथे माझ्याकडे आहे हे देव बसणं म्हणू शकतो आपण, ते बघू शकतो गणपती येत आहे आता, तर अशा प्रकारचं बसणं तुम्हाला मिळेल. हे खूप मोठं आहे, कॅमेऱ्यात येत नाही आहे, ॲक्च्युली खूप मोठं घेतलं आहे मी. तर अशा प्रकारचं बसणं असतं गणपतीचं, तुम्हाला दिसू शकतं. तर हे घ्यायचं आहे, मी हे 50 रुपयाला घेतलं आहे. तर हे चूज करण्यामागचं कारण काय आहे की हा जो रेड प्लॅटफॉर्म आहे, हे बघू शकतो तुम्ही, हे कापड आहे, हे कापड खूप ब्राईट रेड कलरचं आहे. तर हे चूज करण्यामागचं कारण हे की तुम्ही देवीच्या मागची जी प्रभावळ बघतायत ना ही डिझाईन, तर या डिझाईनच्या मागे जो रेडनेस आहेत ना, तो आहे हे कापड आहे. तर साहजिक आहे, मागे जो व्हायब्रंट कलर असेल तर त्याच्यावर तुम्हाला आपली सिल्वर फॉईल खूप उठून दिसते, त्यामुळं मी हे एक घेतलं आहे. याच्यात बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. स्टेशनरी शॉपमध्ये तुम्हाला नोटीस बोर्ड पेपर पण मिळतो, नोटीस बोर्ड पेपर पण तुम्हाला मिळतो, आणि पण तो पेपर आपल्याला घ्यायचा नाही कारण की तो डल असतो आणि फाटतो पण. बिंदास हे कापड वापरायचं आहे. आपण शिलाई उस्तरून आहेत ना, हे साईडची लेस काढून टाकणार आहे आणि हे पूर्ण आपण कापड वापरणार आहे. तर याचा एक पार्ट असा आहे, आपण एका माउंट बोर्डवर हे कापड चिटकवतो, जो आपला हा देवीचा जो पूर्ण आपलं माप आहे स्क्वेअर फ्रेमचं, त्या आपण माउंट बोर्डवर चिटकवून घेतो आणि मग आपण देवीची असेंब्लीला सुरुवात करतो. सर्वात पहिले आपण खालचा स्टेज आणि सगळे झेंडे आणि डिझाईन लावून घेतो. तर त्यासाठी आपल्याला लाल कापड लागतं. हे आता मी खाली तुम्हाला इथं फ्लॅश ऑन आहे त्यामुळे चमक दिसते, त्यामुळे मी हे सध्या एक्सप्लेन करताना खाली हा लाल कापडच ठेवतो. आता तुम्हाला सांगतो मी देवीच्या मुकुटासाठी मी काय काय शॉपिंग केली आहे. तर देवीच्या मुकुटासाठी मी इथे घेतले आहे, हे बघा, ॲक्रॅलिक कलर आहे हा, पर्ल गोल्डन कलर आहे हा, आपल्याला हा लागतो. मी हा एक घेतलेला आहे, हे बघा माझ्याकडे हा मेटॅलिक कलर आहे, या गोल्डनमध्ये मेटॅलिक कलर आहे, हा पण ॲक्रॅलिक कलर आहे, मेटॅलिक कलर म्हणून मिळता. याच्यामध्येच एकदम डार्क गोल्डन कलर आहे, तुम्ही बघू शकता. मी जेव्हापासून म्हणजे महालक्ष्मीची मूर्ती पाहतो, म्हणजे मे बी 90s किंवा 2000 आधीच्या पिरियडमध्ये महालक्ष्मीच्या मूर्ती मागची डिझाईन आहेत ना सिल्वरची होती, पण नंतर जसे जसे लोकांकडे पैसे वाढत गेले, साईबाबांच्या मागची सगळी डिझाईन जशी आता पिंक गोल्डनची झाली आहे, तसं आत्ता ही मागची डिझाईन गोल्डनमध्ये करण्यात आलेली आहे, तिला गोल्डन हे करण्यात आलेलं आहे, पॉलिशिंग करण्यात आली. तर तुम्हाला जर फॉईलमध्ये तुम्हाला गोल्डन कलर भेटला तर तुम्ही एकदम आत्ता जशी महालक्ष्मी दिसते तशी तुम्ही करू शकता. आणि अर्थात हा एक कलर आहे, मी याचं पण ट्राय केलं होतं, हा गोल्डन मेटॅलिक कलर मी या फॉईलवर देऊन पाहिला होता, पण नाही बात नाही बनत ती. जर तुम्हाला फॉईलच तुम्हाला गोल्डन कलरमध्ये भेटली तर खूप छान. तर आपल्याला हा गोल्डन कलर लागणार आहे मुकुटासाठी, तर तुम्ही बघू शकता मी कोणकोणते शेड घेतलेले, फेंट गोल्डन, हा थोडासा मेटॅलिक कॉपर कलर आहे आणि हा पूर्ण गोल्डन आहे, तशा प्रकारचे आपल्या कलर लागणार आहे. तर हे झालं मुकुटाबाबतचं. आता आपण बोलूया देवीच्या दागिन्यांबद्दल. तर आता हा पूर्णपणे तुमच्या एरियाचा पार्ट आहे की तुमच्या एरिया तुम्ही किती एक्सप्लोअर केलेला आहे. मी नाशिकचा आहे, आमच्या नाशिककडे बोहरपट्टी असते, गणकर लेन असते, किंवा अक्षरशः जिथे भांडे मिळतात देवाचे दागिने मिळतात अशी तांबट लेन पण असते. तर मी तिथे फेरफटका मारला होता आणि मला भेटला आहे, हे भेटला आहे म्हणजे माझ्या ओळखीचीच येते आणि आमचं दरवेळेचं ठरलेलं असतं. तुम्ही बघू शकता हा सुंदर चपला हार मी घेतलेला आहे, हे बघा एकदम मापात आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो मी माझं लक्ष समजेल, मी जेव्हा मूर्ती बनवायला घेतली मला एकदम मापात हा चपला हार भेटला. याच्यापेक्षा मोठी साईज भेटते, मोठी 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 होत जाते, किंवा हे कॉईनची साईज पण मोठी होत जाते. तुम्हाला एकदम बी केअरफुल राहायचं आहे तुम्हाला ही साईज चूज करताना. जर तुमचे दागिन्यांचे साईज चुकले तर मी सुद्धा काहीच करू शकणार नाही, तुमची मूर्ती रिअलिस्टिक म्हणून हटून थोडीशी नॉर्मल मूर्तीकडे येऊ शकते, ज्याने काय होईल तुमचे देवीचे हे दागिने मोठे झाले तर साडी झाकली जाणार, मागचा ब्लाऊज पीस झाकला जाणार, आणि ही जी पैशाची साईज आहे ही जरी मोठी झाली तरी रिअलिस्टिक लूजमध्ये तुम्ही मागे पडू शकतात. तर हा एकदम दखलअंदाजीचा पार्ट, याच्यात काहीसुद्धा निष्काळजीपणा करून चालणार नाही. ही साईज आहे, तुम्ही माझ्या हातावर बघू शकता, तुम्ही मी हातावर घेऊन दाखवतो केवढा हार आहे हा. तर बिंदास तुम्ही हा हार शोधा आणि इथे तुम्हाला मी एक हेल्प अशी करतो, तुम्हाला जर हे हार नाही सापडले तर आपण असं काहीतरी करूया की तुमच्यापर्यंत मी हा हार पोहोचवू शकेल. तर मी इथे सांगतो तुम्हाला याची काहीतरी किंमत मला 90 रुपये पडली होती, बार्गेनिंग करून मी 80 घेतला होता हार.
यात पण ॲक्च्युली टाईप असतात. जसं की माझ्या मूर्ती तुम्ही हार बघताय, हा गेल्या मागच्या 4 वर्षापासून याची काही पॉलिश जात नाही वगैरे, कारण की जिथे ओलं होत नाही ह्या अशा गोष्टी तर तिथे पॉलिश जात नाही. तर तुम्ही नक्की तुमच्यापर्यंत प्रयत्न करा. तुम्हाला ह्या मापाचं नाही भेटलं तर मी तुमच्यासाठी आहे, तुम्ही साईज बघू शकता, पुढे फोन आहे, त्या फोनच्या पुढे साईज केवढी आहे. तर आपल्याला एक्झॅक्ट ह्याच अमाऊंटचा ह्या साईजचा हार लागतो. इव्हन आपण याच्यातले काही जे पैसे आहेत ना आपण कमी करतो, कारण की तेवढ्या मापाचं बसण्यासाठी मला माहिती आहे याच्यातले 4-5 हे कमी होता. तर हे बघा तुम्ही बघू शकता, मी इथे चपला हार घेतलेला आहे, मी इथे ठेवतो. लाल कापडावर एकदम उठून दिसतं आहे. अजून माझ्याकडे आहे इथे छोटेसे दागिने असत आहे, हे जनरली कृष्णाच्या मूर्त्या असतात ना त्यासाठी आमच्या मार्केटमध्ये मिळतात. तर याचा वापर कसा करणार आहे आपण की तुम्ही बघू शकता याच्यात मला कंबाईन काय काय भेटलं आहे. बघा इथे तुम्ही बघू शकता 2 गोल मणी भेटलेले आहेत. तर ह्या मण्यांचा वापर मी कसा करतो आहे ती का जे देवीचे मंगळसूत्राच्या वाट्या आहेत ना त्या मला इथं मिळून गेल्या. बघितलं तुम्ही, सायमल्टेनियसली ह्याचे पदक भेटलं आहे मला. ह्या पदकमधला जो एक मोती आहेत ना, हा सॉरी एक डायमंड जो आहेत ना, हा नथीमध्ये वापरला जातो. तर देवीच्या नथीसाठी आपल्याला असे डायमंड लागतात. आता नुकतीच रक्षाबंधन झालेली आहे तर तुम्ही ज्या राख्या वगैरे ठेवल्या असतील जपून ठेवा, त्यातून तुम्हाला असे डायमंड मिळतील. आता मेन पार्ट तुम्हाला सांगतो मी, याच्यामध्ये आहे हा मधला पार्ट, हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा तुम्ही बघता मी पाहिजे तसं वळवू शकतो. तर हा मी वापरणार आहे देवीची ठुशी म्हणून. तर 4 वर्षाआधी तुम्ही फोटोत बघू शकता ही जी ठुशी वापरली मी, ही एक एक मणी लावून जोडलेली होती मी. मला योगायोगाने हे मणी भेटले नाही इथे आमच्या मार्केटमध्ये, पण मला त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही हे वापरू शकता आणि हा खरंच खूप छान चॉईस आहे. मी माझ्या मूर्तीमधली ही ठुशी चेंज करणार आहे, रिप्लेस करणार आहे, कारण की मला हे खूप रिअलिस्टिक वाटलं. तुम्ही बघू शकता जर तुम्ही हे गोल केलं तर किती छान ठुशी दिसते, मनीच वाटत आहे. तर हे असे 2 पेअर तुम्हाला मिळतात. हे जवळपास मला पडलो होतं 40 रुपयाला. याची किंमत थोडी वाटत नाही, पण यात जे तुम्हाला मर्ज करून करून त्यांनी दिलेले छोटे 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 मनी आणि ह्या गोष्टी आहेत, तर याच्या पुढे पैसे बार्गेन करू शकत नाही देवाची गोष्ट म्हटलं. आणि इथे ज्या ह्या 2 वाट्या मिळाल्या आहे मला, या मंगळसूत्राच्या वाट्या आहे, याच्या जोडीला मी माझ्या आईकडून घेणारे काही काळे मनी जे पोतीमध्ये होतात तर आपण ते वापरतो. तुम्ही बघू शकता ते काळे मनी असतात आणि ह्या 2 वाट्या, असं आपलं काम होऊन जातं मंगळसूत्राचं आणि ठुशीचं. तर मी ते हे पण ठेवतो आहे, हे ठुशी आणि मंगळसूत्र झालं आपलं. आत्ता माझ्याकडे आहे, हां माझ्याकडे आहे इथे एक चेन, ही मला पडलेली आहे 20 रुपयाला. मी ॲक्च्युली बाहेरचा व्हिलॉग बनवणार होतो की तुम्हाला कोणत्या दुकानामध्ये काय मिळणार आहे, पण माझ्या थोडं कॉन्फिडन्स नाही की बाहेर बोलू शकेल. ठीक आहे, मी घरी आणून तो दाखवतो. ही एक साधी सिम्पल बारीक चेन आहे, गोल्डन चेन आहे ही, तुम्ही बघू शकता ही मला 20 रुपयाला पडलेली आहे. ओके, ह्या चेनचा वापर कुठे आहे की आपल्या फोटोमध्ये पैशाची माळ गेल्यानंतर ही जे मध्ये तुम्ही बघतायत ना जी मूर्ती भरून भरदार दिसते अशी, तर ही चेन आहे आपली. तर ही चेन आपल्याला तो भाग कवर करण्यासाठी लागते, ही एकदम इसेन्शियल पार्ट आहे, नाहीतर तुमची मूर्ती रिकामी रिकामी वाटेल. तर हिचं काय करायचं आहे, ही ह्या मापात मिळते की तुम्ही इथे 2 टोकं आहेत ना एकत्र करायचे आपल्याला. मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार की कसं बांधायचं आहे हे वायरमध्ये. हे बघा शेवटचे 2 टोकं आणि अशी डबल केली काही तुम्हाला अशी आथरायची असते. मी आथरून दाखवतो, हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला आथरायची असते ही. म्हणजे जर देवीचा जर हा पैशांचा हार असेल असा, तर याच्या मधोमध तुम्हाला ही अशी टाकावी लागते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा मधला भाग भरायचं काम करते गोल्डन चेन. तर ही पण तुम्हाला शोधणंच आहे, पैशांचा हार तर आपल्याला पाहिजेच आहे आणि ठुशीने तर पाहिजे, ठुशीने गळारी कामा वाटतो मूर्तीचा. माझ्याकडे चेन पण आहे, माझ्याकडे मागच्या वेळेसचे काही काढलेले तुकडे आहेत. हे बघा हे असे एक्स्ट्रा पैसे काढावे लागतात आपल्याला, मग मी तो वापरतो इथे ॲज अ पेंडन म्हणून, किंवा हे जे एक पेंडन उरलं आहे ना याच्यात हे मी इथे वापरणार आहे. तुम्ही बघू शकता मूर्तीमध्ये इथे हे पेंडन. आता देवीच्या गळ्यात जी पांढरी माळ तुम्हाला दिसते ती, ते मोती मला आज सापडले नाही, पण माझी आई म्हणते की तिच्याकडे जुन्या राख्यांमध्ये मिळतील. तर हे छोटे मोती तर बिंदास तुम्हाला मिळून जातात मंडोळ्यांमध्ये किंवा असतं काय, तर याची एक माळ ओलेली आहे आम्ही आणि त्याच्यातनं सेम असंच एक पेंडन लावलेलं आहे शेवटला. दॅट्स इट, अशी एक माळ बनवून घ्यायची आपल्याला. एवढेच इसेन्शियल दागिने आहेत आपले देवीचे, बघू शकता.
मी दागिनी सँडेड होतो। आता आपण महत्त्वाच्या पार्टकडे वळूया, माझा फेवरेट पार्ट आहे हा, आणि मला तुमची हेल्प लागणार आहे। तर ती हेल्प अशी लागणार आहे, आपण दहीच्या साडीबद्दल डिस्कस करणार आहे आता। ओके, साडीबद्दल डिस्कस करणार आहे आपण। तर माझ्याकडे ह्या ठिकाणी आहे काही फॉल, हे बघा हे साड्यांचे फॉल आहे। मी काही कलर्स काढून घेईन तुम्हाला दाखवायला। हे बघा पिवळा आहे माझ्याकडे, आणि माझ्या देवीला जी साडी घातलेली तो आत्ता हा जांभळा कलर आहे। तसंच माझ्याकडे ग्रीन कलर पण आहे। अजून माझ्याकडे आहे रेड कलर पण आहे माझ्याकडे, आणि माझ्याकडे आहे अजून एक डार्क ग्रीन कलर। मी कॅमेरा थोडा उंच करून घेतो तर तुम्हाला पण थोडी बघायला हेल्प होईल। तुम्ही बघू शकता माझ्याकडे आहे पर्पल, येल्लो, ग्रीन, ग्रीनमध्ये अजून एक शेड आहे मी आठवत नाही तर सँडेड होतो, आणि रेड। याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही कोणता पण कलर घेऊ शकतात, दॅट डझंट मॅटर। ओके, तर हा आहे आपल्या साडीचा जो मधला भाग आहे हा आहे हा। ओके, तुम्ही बघू शकता अगदी 10,000 रुपये 20 रुपये पासून हे फॉल मिळतात तुम्हाला, रंगीबिरंगी मिळतात, ब्राईट कलर पर्पल आहे। तर तुम्ही माझ्या फोटोमध्ये जे कॉम्बिनेशन बघताय देवीचं, हे माझ्या मॉमने सजेस्ट केलं होतं मागच्या वेळेस, तिला पर्पल कलर आवडतो, तिने असं सांगितलं होतं। तर आता मी तुमच्यासमोर टास्क सांगतो आहे, टास्क सांगण्याने तुम्हाला अजून एक मेन पार्टची मला ओळख करून द्यायची आहे। हे झालं फॉलच्या बाबतीत। आता मी तुम्हाला काय दाखवतो आहे की जी गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे मी त्यात तुम्हाला बिलकुल म्हणजे बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे। ते असं आहे की आपल्याला पाहिजे आता देवीच्या फोटोच्या साईडच्या ह्या काठ, ह्या काठ जर नसतील तरी तुमच्या मूर्तीला रिअलिस्टिक लुक येणार नाही, कारण की तुम्ही बघू शकता ह्या काठ म्हणजे त्या मूर्तीचा रिअलिस्टिकपणा आहे, एकदम लिटरली साडीसारखं वाटतं आहे, साडीची डिझाईन म्हणजे काठापदराच्या साड्या असतात तशा आहे। तर आता तुम्हाला दाखवतो मी काय आणलं आहे शॉपिंग यासाठी। तुम्हाला तिकडे ह्या ठिकाणी आहे काठ। आता हे कुठं भेटलं आहे, जिथे तुमच्या पण सिटीमध्ये जिथे तुम्हाला साड्यांच्या ठिकाणी काठाचे दुकानं असतील तिथे तुम्हाला हे मिळतील। माझ्याकडे येल्लो कलरचा आहे, माझ्याकडे ग्रीन कलरचा पण आहे, माझ्याकडे रेड कलरचा पण आहे, आणि माझ्याकडे ऑरेंज कलरचा पण आहे। तर तुम्ही बघू शकता, जवळून तुम्हाला एक दाखवतो मी, हा ऑरेंज कलर आहे माझ्या सध्या यूट्यूबरच्या मूर्तीला जो आहे तो हा ऑरेंज आहे। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे जाळीदार नक्षी आणि हे जे आहेत ना, हे काट म्हणून एकदम परफेक्ट मटेरियल आहे। पिवळं पण आहे माझ्याकडे बघा, पिवळ्याच्यामध्ये हा लाल रेषांचा येतो ना तो हा काट आहे, हा ग्रीन आहे, आणि शेवटला हा माझ्याकडे आहे रेड। मी लाईट बंद करून तुम्हाला दाखवतो एकदा, रेड, ग्रीन, येलो आणि ऑरेंज। तर आता आपण काय करूया, एक ट्राय मॅचिंग करूया आपण। समजा माझ्याकडे तुम्ही येल्लो साडी घेता तर येल्लोवर तुम्ही येल्लो काढता ऑब्व्हियसली घेणार नाही आहे, तुम्ही ऑरेंज घेऊ शकता, तुम्ही बघू शकता, तुम्ही ग्रीन पण घेऊ शकता, तुमचा पर्सनल कॉल आहे हा। मी प्रेफर करेल की मी रेड घेईल, हे बघा तुम्ही बघू शकता रेड। तसंच जर तुम्ही चूज करताय तुम्ही देवी माझ्या फोटो माझ्या यूट्यूब चॅनलवरची जी देवी तिचा कलर आहे हा, तर तुम्ही इथे रेड नाही, मी रेड नाही घेणार, ऑरेंज, ऑरेंज उठावदार आहे। इवन माझ्याकडे तेव्हा येलो नव्हती, येलो पण एक खूप चांगला चॉईस आहे आत्ता। आणि जर तुम्ही घेत असाल लाल रंग, लाल रंगावर ऑब्वियस आहे तुम्ही घेऊ शकतात ग्रीन, लालवर तुम्हाला ग्रीन छान दिसणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि जर डार्क ग्रीन तुम्ही घेऊ इच्छिता
तर डार्क ग्रीनवर तुम्हाला पाहिजे येलो, तुम्ही येलो घेऊ शकता, नाहीतर ऑरेंज घेऊ शकता, नाहीतर बेस्ट कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता रेड आणि ग्रीन. जसं की माझ्या तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल, तुम्ही पहिली मूर्ती पाहिलेली असाल तुम्ही, ज्यात तिची हिरवी साडी आहे. तर असं आहे या काठांचं, हे खूप इसेन्शियल थिंग तुम्हाला सांगितली, मी यात कॉम्प्रोमाइज करून बिलकुल चालणार नाही आहे. तर आता तुम्हाला मी एक टास्क देतो, खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की मी आपण तयार करतो आहे त्या मूर्तीला मी कोणतं कॉम्बिनेशन करायचं आहे. तर ज्या कमेंट्स मला चांगल्या वाटतील किंवा जास्त वोटिंग ज्या कलर्स कॉम्बिनेशनला मिळेल, तर आपण त्या प्रकारचा आपण देवीचा काठ करूया. मग ते येलो कापड असतो ते, नाही तर लाल, नाही तर ग्रीन. आणि तुमच्या पुढे चार लेस आहे, तर तुम्ही मला सांगायचं आहे कोणत्या प्रकारचं साडीचं कॉम्बिनेशन आपण करणार आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, आपण याच्यावर एक डिबेट घेऊया कोणती साडी करायची पुढच्या पार्टमध्ये. माझ्याकडे तुम्हाला काहीतरी दाखवायला अजून आहे, हे बघा तुम्ही अनुभवू शकता. मी एकदम छोटीशी झलक दाखवली तुम्हाला की साडी आपण कशी बनवणार आहे, तुम्ही परत बघू शकता. ही माझ्याकडे ग्रीन साडी तयार आहे, तर अशीच साडी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे मी. अगदी छोटी झलक दाखवायचं कारण हेच आहे की तुम्हाला उत्सुकता राहावी. तर तुम्हाला आत्तापुरतं एक टास्क आहे, झटपट मला सांगा की कोणत्या प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. आणि आता राहिला प्रश्न देवीच्या ब्लाऊज पीसचा, तर हे एक साधं रेड कलरचं कापड आहे, ते आपण वापरणार आहे, दॅट्स इट. तर आजचा व्हिडिओ हाच होता, थोडा तुमच्याशी निवांत गप्पा मारायच्या होत्या. आणि तुमच्यातले भरपूर जणं माझ्याजवळ पोहोचतात आणि मेसेज करतात मला, मी त्यांना असं गाईड पण करतो. आणि हे असं प्रकारचं सामान तुम्हाला गोळा करायचं आहे तुमच्या पुढच्या पार्टसाठी, तुम्ही मला नक्की कमेंट विचारा. काही अडलं तर तुमच्यासाठी मी आहे, आणि तुम्हाला पर्याय पण सांगितला मी, ज्यांना पॉसिबल नाही होणार त्याच्यासाठी आपण काहीतरी प्रबंध करूया याचा की तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. तर तुम्हाला ह्या अशा गोष्टी तुम्हाला कलेक्ट करायच्या आहे, या इसेन्शियल आहेत तुमच्या मूर्तीला फायनल लुक देण्यासाठी. इथून पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे या लाल कापडावर आपण आपली आपण डिझाईन पहिले सेट करून घेणार आहे, सिल्वर डिझाईन आपली. एकदा का आपला स्टेज तयार झाला, डिझाईनचा एकदम पार्ट छोटा असणार आहे, त्यामुळे त्यात काही एवढी विशेष बात नाही. याच्यानंतर लगेच साडीचा पार्ट येणार आहे आपला. तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि टचमध्ये राहा, लवकरच पुढचे पार्ट येणार आहे. आणि काही हेल्प लागली तर माझा इन्स्टा आय डी आणि कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ऑलवेज ओपन आहे. तर दॅट्स ऑल, आजचा व्हिडिओ हाच होता. तुम्ही या सगळ्या शॉपिंगला लागा, मी आता सगळा पसारा आवरून ठेवतो आणि पुढच्या पार्टचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला मी लागतो. धन्यवाद.